दिस इज वन ऑफ द बेस्ट सनसेट्स आई एम एवर गोइंग टू. हेलो, मी नूपुर एंड आई वेलकम यू टू अपला यूट्यूब चैनल फूड सर्फर्स नूपुर सुमुख. दापोलीतील काही प्रमुख समुद्रांची नावे घ्यायची म्हटलं तर त्यात येतात ते म्हणजे लाडघर, करदे, मुरुड, केशी, कोळथरे, तामसतीर्थ, पाळंदे, हरणे, अंजर्ले इत्यादी. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हरणे समुद्र किनारा. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत अर्थात सनराइज आणि सनसेट ह्या दोन्हीचे सुंदर क्षण आम्ही टिपले आणि ते आता तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करतोय. असं म्हणतात दापोलीमध्ये उत्कृष्ट सूर्यास्त अर्थात अतिशय सुंदर असे सनसेट्स पाहायला मिळतात. इथे निरनिराळे स्पॉट्स गुगलवरती सनसेटसाठी आम्ही पाहिले, परंतु आम्ही ज्या दिवशी पोचलो ही ती संध्याकाळ आहे आणि आम्ही राहिलो होतो हरणेमध्ये, त्यामुळे हरणे समुद्र किनाऱ्यावरूनच सूर्यास्त पाहायचं आम्ही ठरवलं. हरणाई मध्येच हॉटेल सी स्टार समोर हा साइनबोर्ड आहे, आय लव हरणाई. या साइनबोर्ड पाशीच आम्हाला एक दादा भेटले, त्याने आमचे छान फोटो सुद्धा काढून दिले आणि त्यांच्याकडून बरीचशी माहिती सुद्धा मिळाली. माझे टोटल 4 किल्ले आहेत इकडे. तो तिकडे तुम्ही लाईट हाऊसला गेलेला दत्ता? हा, आता जाऊन आलो. त्याच्या समोर एक दिसतो बघा अशी वस्ती आहे सगळी. हा, तो फत्तेगड. ओके, ती वस्ती झाली. आम्ही ते किल्ले असे तीन असे 1, 2, 3 असे दिसतात ना काहीतरी. हा हा, तेच. आणि हे दोन झाले, तिसरा एक भुईकोट गोवा किल्ला आहे, तो तुटलेला आहे बघा. गोवागड गोवागड. आणि चौथा आहे सुवर्ण दुर्ग फोर्ट. असे 4 किल्ले आहेत इकडे. ओके, थँक्यू दादा. कमी एरियामध्ये असं आहे. आणि असं जर तुम्ही बोललात ना तर फुल कनेक्टेड असं म्हटलं तर 15 ते 20 किलोमीटरचा हा पट्टा आहे. तुम्ही चालत जाऊ शकता साईडला. फक्त मध्ये तुम्हाला एक खाडी भेटेल, सालदूरची खाडी भेटेल. आणि असं तुम्ही इथून चालत आहे ना लाडघर बीच पर्यंत जाऊ शकता. म्हणजे पूर्वीचे लोक असे चालत बैलगाडी घेऊन जायचे, तेव्हा रस्ते नव्हते ना, तेव्हा मग ते असे चालत किनारेपट्टीला धरून बुरोंडी, कोळथरे हे नाव ऐकलं असं, इथून असे चालत जायचे. पण ते लो टच हाईटच्या हिशोबाने ते प्लॅन करायचे. आता हे पाणी खूप वरती तरी आहे, त्याच्यानंतर अजून पाणी खूप खाली जातं. मग तिथे किनारपट्टीवरून चालत जाऊ शकता. मगाशी दुपारी आपण पाणी इथपर्यंत लागतच आणि पावसाळ्यात इथपर्यंत येतो. असं आपण रिटर्न जातो सगळं, ते रिफ्रेश होतं समुद्र क्लीन होत. किल्ल्यांपैकीच्या किल्ल्यांवर जेव्हा यायचे शिवाजी राजे आपले, त्यावेळेला त्यांचे एक 19वे गुरु होते, ते होते केळशीला. तर ते केळशीला आवर्जून त्यांना भेटायला जायचं. आपली सगळी एकूण हिस्ट्री आहे आणि सनसेट होतोय हळूहळू. चला पटकन जाऊया आणि डायरेक्ट बीचवरनच सनसेट. त्यापुढे गाडी इथेच पार्क करून आम्ही पायी समुद्राकडे निघालो. पुण्यापासून 204 किलोमीटरवर असलेला हा समुद्र प्रसिद्ध आहे तो आपल्या बंदरासाठी. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा माशांचा लिलाव ह्या बंदरावर पाहायला मिळतो. त्या फिश ऑक्शनचा सेपरेट व्लॉग आपल्या चॅनलवर पुढे येईलच, तो नक्की बघा. तूर्तास आपण आनंद घेऊया तो ह्या अतिशय शांत रिलॅक्सिंग अशा समुद्र किनाऱ्याचा. आम्ही ज्या दिवशी दापोलीला पोचलो ही तीच संध्याकाळ आहे. आम्ही खरं तर लाडघरला सूर्यास्त पाहायला जायचे ठरवले होते, परंतु मावळत्या सूर्याचे दर्शन झाल्यानंतर आम्ही इथेच थांबायचे ठरवले आणि इथून आपण हरणेच्या पोर्टवर अर्थात बंदरावर लागलेल्या बोटीसुद्धा पाहू शकतो जिथे मच्छीचा लिलाव होतो. हे अक्षरशः असे सिल्वर कलरचे मोती पडलेत असं वाटतं बघून. हे खरं तर बगळे आहेत सगळे आणि ते इतकं ब्युटिफुल दिसतंय. आय एम व्हेरी शुअर दिस इज वन ऑफ द बेस्ट सनसेट्स आय एम एवर गोइंग टू व्ह्यू. याची कमाल असते, जसा जसा सूर्य मावळायला लागला तसे सगळे पक्षी उडून जायला लागले. आता छान लाटा घेतो पाय, मस्त भिजतो थोडं, लाटा घेतो पायावर आणि मग जातो.
सूर्यास्त होताच सगळे पशुपक्षी आपल्या घरट्याकडे परततात. खरंच काय चमत्कार आहे निसर्गाचा. जसा जसा हा सूर्य मावळत होता तो तो किनाऱ्यावर बसलेला प्रत्येक बगळा उडून आपल्या घरट्याकडे परतू लागला. आम्ही इथे गेलो तो होता डिसेंबरचा महिना, तोही डिसेंबरचा शेवटचा आठवडा. दापोलीत राहायला कुठेच आम्हाला मिळाले नाही. आमचा प्रयत्न होता कर्धे किंवा लाडघर समुद्रकिनाऱ्यावर राहण्याचा, परंतु सगळी हॉटेल्स फुल झाले कारणाने आम्हाला हरणेमध्ये राहावे लागले, एका साध्याशा होमस्टेमध्ये. पण इथे जरी हॉटेल्सची बुकिंग फुल असली तरीसुद्धा ह्या समुद्रकिनाऱ्यावर मात्र फारशी गर्दी नव्हती. इकडचे दुसरे आकर्षण म्हणजे सुवर्णदुर्ग किल्ला. या समुद्रावरून तुम्ही बोटने प्रवास करून सुवर्णदुर्ग किल्ला पाहायला जाऊ शकता, परंतु सध्या हा किल्ला दुरावस्थेत असल्याने आम्ही तिथे जायचे टाळले. ह्या किल्ल्याला आता शिप बिल्डिंग पोर्टमध्ये कन्वर्ट करण्यात आलेले आहे आणि ही माहिती दैस्तोवर सूर्य मावळलेला आहे. आणि हे जे दिसतात सगळे बगळ्यांचे पायाचे ठसेत. सुमुखनी काय मार्क केला तर बगळ्यांच्या बगळ्यांच्या पायासारखं दिसतं. इथे आपल्या सुम्याचे पाय. ब्लॅक सँड बीच आहे बाबा हा. व्हाईट सँड बीच कुठला आहे माहिती आहे ना? केळशीचा बीच इज व्हाईट सँड. हा काय बरं वाटतंय पाहायला. असं दे ना बेकार काळी काय किती डार्क काळी आहे. जेवढी डार्क तेवढी न्यूट्रिशियस. हा जेवढा स्ट्रेच आहे कोस्टलाईनचा त्याच्या त्या कोस्टलाईनवर बिना शूज बिना चप्पलचं वाळूवरनं चालायला किती मजा येत असेल. अरे पूर्वी लोक अशीच जात असतील ना, कारण की हा अख्खा समुद्र म्हणजे हरणाई हरणे बीच किंवा हरणाई बीच करडे लाटघर हे सगळा समुद्र पट्टी ती एकच अथांग पूर्ण मोठाच्या मोठा वेगवेगळ्या पॅचला वेगवेगळी हे आणि कलर थोडा फार प्रमाणात मे बी वाळूचा बदलत जात असेल. आता इथे खूप काळं एकदम असं आहे, हळूहळू भरती घेत आहे आता. तर हा हरणे बीचवरचा मावळतीचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला. निघायचं चला. मन भरलं का? फ्रेश वाटलं का? फ्रेश वाटलं खूप. आणि समुद्रावर बीचवर आल्यावर असे आपल्याला खूप रिलॅक्स फील होतं, एस्पेशली जेव्हा पाणी पायाला टच करतं आणि वाळूवर चालताना. तर त्याने मी फ्रेश झालो पण अजून म्हणावं तसं आपण समुद्रात भिजवून ते बघू आता आपल्या स्टेमध्ये कधीच शक्य होत आहे उद्या बघू. लाडघर समुद्रावर तल्लख आली होती ती गरम चहाची, पण किनाऱ्यावर कोणतेही खायचे स्टॉल नाहीत. त्या चहाच्या शोधात आम्ही इथे आलो. पॅटीस घेतले त्या चाचांकडून आणि आता आम्ही चहा प्यायला आलेलो खरं तर. पण त्यांनी विचारलं तुम्हाला काय देऊ गरम गरम, त्यांनी चिकन पॅटीस दिले. ते दोन द्या ना. मस्त खरंच सुंदर व्ह्यू आहे. डे टू आणि जस्ट उठलो आहे. वाजलेत सकाळचे 7:30 आणि सनराईज बघायचा प्लॅन आहे. आम्ही जिथे राहतो आहे तिथून समुद्र बऱ्यापैकी जवळ आहे, अगदी 2 मिनिटं वॉकिंगवर आहे. तर आता आपण तिथे निघू. चालत जाऊ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चिमण्या
दिसले आता एक दुर्लभ साईट आता आहे आमच्यासाठी, ती म्हणजे चिमण्या। कारण पुणा मुंबईच्या ठिकाणी चिमण्या आजकाल अजिबात बघायला मिळत नाहीत, आणि इथे चिमण्या कावळे सगळं आहे, पुण्यात फक्त कबूतर आहेत। गोवागड जो बाहेरून अजिबात मेंटेन्ड आहे असं वाटत तरी नाही आहे। चला बघूया काय इकडे। महाराजांची इकडचे जे मेन चार किल्ले होते, सुवर्णगड, फतेहगड, त्यापैकी एक हा। तिथे नाही जाऊ शकत पायऱ्यांनी वरती, तिथे झाडं झाली आहेत वरती। तिथे नको, तिथे खूप झाडं झाली आहेत। असं म्हणतात की ह्या गोवागडाच्या वरून सुवर्णदुर्ग पाहायला मिळतो। सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या रक्षणार्थ हरणेसागरी किनाऱ्यावर 3 किल्ल्यांची उभारणी करण्यात आलेली। ते किल्ले म्हणजे कनकदुर्ग, फत्तेदुर्ग आणि गोवागड। आम्ही यामध्ये कुठेही काही बघायला जाणार तर शक्य वाटत नाही आहे, कारण सगळीकडे हे असं झालेलं आहे, सगळीकडेच वेडीवाकडी झाडं वगैरे वाढलेली असल्यामुळे इथे वर कुठे चढून जाणं काही बघणं काहीच शक्य नाही। त्यामुळे आय डोंट थिंक इथून सनराईज आपल्याला दिसेल। आमचा मूळ हेतू हाच होता की सूर्योदय पाहणे, तर आता बघूया। पण आकाशसुद्धा पलीकडच्या बाजूला म्हणजे किल्ल्याच्या विरुद्ध बाजूला लाल झालेलं दिसतं आहे, तर आपण बघूया। या सबंद ठिकाणी भरपूर झाडी, गवत वाढलेलं आहे आणि बराच कचरासुद्धा इथे झालेला आहे। अर्थातच इथे पाहण्यासारखे काहीच राहिलेले नाही, त्यामुळे आम्ही इथून निघालो। एकेकाळी भक्कम तटबंदी आणि भक्कम दरवाजा असलेल्या ह्या किल्ल्याला आता रिस्टोरेशन आणि रेनोव्हेशन ह्या दोन्हीची नितांत गरज आहे। लाल झालेलं दिसतं आकाश, किल्ला आहे या बाजूला, त्यामुळे सूर्योदय नक्कीच इकडे होणार आहे। त्यानंतर पुन्हा हरणे बीचकडे आम्ही गाडीने जायचे ठरवले। जाताना वाटेत हा पूर्ण ताफा आम्हाला लागला। कालची संध्याकाळ ह्याच समुद्र किनाऱ्यावर आपण घालवली होती, परंतु सकाळचं दृश्य आणि संध्याकाळचे दृश्य ह्याच्यात बराच फरक आहे। सकाळी बरेच लोक इथे वॉकिंगसाठी आलेले, त्यासोबतच अनेक पर्यटक सुद्धा बहुधा सनराईज बघायलाच इथे आले असावे। सकाळी बरेचसे लोक इथे बोटिंगचा लाभ घेताना दिसले। समुद्राच्या उजव्या हाताला उत्तुंग अशी पर्वतमाला असल्या कारणाने नेमका सनराईज इथून पाहायला मिळेल अशी अजिबातच खात्री नव्हती, परंतु आम्ही चान्स घ्यायचा ठरवला। अँड वी हॅव गॉट लकी इनफ टू व्हिज्युअलाइज द सनराईज। फक्त जे टायमिंग गुगलवर पाहिलेलं त्यापेक्षा बरंच उशिरा होतो आहे सनराईज। मगाशी आम्ही त्या किल्ल्याजवळ गेलेलो तेव्हा वाटलेलं की शक्य नाही आज पाहणं सनराईज, पण जस ज्या दिशेला आकाश लाल झालं आहे ते आम्ही फॉलो केलं आणि बीचवर आलो। युजली बीचवरनं मी बऱ्याचदा बघितलं दोन्ही दिसतं, पण काही काही ठिकाणी तसं नाही होत शक्य।
तर सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत दाखवलेला हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया वाचण्यासाठी आम्ही नेहमीच उत्सुक असतो. आणि हो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये.